नांदेडला पोचल्या पोचल्या आम्ही थेट गुरुद्वारा मध्येच गेलो. इथल्या वाईब्स कमाल होत्या. मन एकदम शांत झालं. नानक होसे भी सच सोचे सोचे. दर्शनानंतर त्याच आवारात असणाऱ्या लंगर मध्ये आम्ही गेलो. देवाचा प्रसाद असतो ना तशी चव होती त्याची. गुरुद्वारामध्ये दर्शन झाल्यानंतर आपण आता नांदेड मधले इंटरेस्टिंग खाण्याचे स्पॉट एक्सप्लोर करणार आहोत. चला काय खाऊयात. दिलखुश एक नंबर. कुठेच जागा नाहीये. मला कूपन खूप कष्टाने कूपन मिळालंय, एक खिचडी आणि एक भजे. तर बाय द वे आपण जो आलोय तो आहे स्पॉट कविता, नांदेडमधला खूप फेमस आयकॉनिक स्पॉट जिथे मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी मिळते आणि दिवसभर मिळते, आय गेस संध्याकाळपर्यंत मिळते सकाळपासून. आणि ते भजी पण खूप लोक घेतात, त्यामुळे मी एक खिचडी आणि एक भजं सांगितलंय. बसायला जागा शोधतोय, फुल आहे. स्वच्छता अजिबात बघायची नाही इथे, म्हणजे असं कारण हायजीन बिजीन संबंध नाही कुठल्याही गोष्टीचा. तर पहिल्यांदा आमच्या टीममधल्या रसिकाचा डेब्यू आहे व्हिडिओमध्ये. ही प्रत्येक व्हिडिओ कॅमेराच्या मागे असते, पण आज इथली जागा जाऊ नये म्हणून तिला बसवलं मी. खूप गोंधळ आणि गडबड आहे, आणि विशेष म्हणजे अख्ख्या इथे रसिका एकमेव मुलगी आहे, अशी कोणी मुलगी नाही. तर खिचडीची वाट बघतोय आणि जोरदार गोंधळ आहे, खूप पॉप्युलर दिसतंय. इतके लोक आहेत, कसं बसं आम्हाला हे टेबल मिळालंय. तू पण खिचडी ट्राय करणार आहेस का नाही? खूप लोक येतात असं असं करत आम्हाला खावं लागणार आहे. फक्त 40 रुपयात भजी आणि खिचडी मुगाच्या डाळीची आणि कढी, आणि कढी अनलिमिटेड. मग गर्दी होणारच नाही एवढं स्वस्त असल्यावर. वा, कागदामध्ये भजी. ढाब्यावर असताना त्या टाईप फील येतोय मला. भजी खाऊयात का आधी येईपर्यंत? कढी, हा कढी. वा, अनलिमिटेड आहे, दोन देत होता तो. ओके, तर आपण खिचडी खाऊयात. आधी नुसती खिचडी खाऊन बघूयात. मुगाच्या डाळीची खिचडी पण हे पुलावा टाईप दिसते ना, जरासं मटार आणि बाकी गोष्टी आहेत. मसाले बघ कलर कसं वाटतंय. मुगाच्या डाळीची खिचडी वाटत नाही आहे. भात थोडासा कच्चा आहे, पण मला असं वाटतंय की इकडे सगळीकडेच थोडासा कच्चा भात खातात, कारण लातूरला पण जो आपण निलंगा खाल्ला होता तो अशाच पद्धतीचा होता. थोडं इथली स्टाईल दिसते तशी. त्या कढी बरोबर खिचडी खाऊन बघू आपण. कढी छान आहे, फार गोड नाहीये, खूप सुंदर कढी आहे. मला खिचडीपेक्षा कढी आवडली. आणि किंचित जास्त मसाला आहे ना याच्यामध्ये. बिर्याणीमध्ये कसा मसाला असतो तसा थोडा जास्त मसाला आहे. कढी खूप सुंदर आहे, म्हणजे इतक्या ठिकाणी कढी घालल्या काय कढी बनवली. गोड नाही, म्हणजे असं आपण घरी बनवतो ना फोडणीचं ताक कसं असतं त्या पद्धतीची. मस्त आहे, म्हणजे असं म्हणतात ना कम्फर्ट किंवा स्टेपल फूड असं आहे. तर भजी घेऊयात. टॉप आहे भजी. काय इतकी गर्दी आहे मला आता समजतंय. थोडीशी मूग टाईप, मूग भजी टाईप टेक्स्चर आहे त्याचं. म्हणजे डाळीचं पीठ वेगळं आहे आणि कॉम्बिनेशन छान आहे. भजी खिचडी आणि एकत्र आणायला एकत्र भारी लागतात. बरं, बायदेवाच्या लिंबू पण मला मिळाला आंबटसर सह. हे बघ ना, लिंबू टाकलाय. वा, नांदेडकरांचा पहिलाच स्पॉट लई आवडलाय, बेस्ट स्पॉट आहे. बायदेवे दोन कविता आहेत, याच्या समोर सुद्धा कविता आहे, पण हे जुनं वालं कविता आहे, त्यामुळे इथे आम्ही आलो. नांदेडमधले पोहे खूप फेमस आहेत असं आम्हाला समजलं, म्हणजे श्री साई समर्थ पोहे
आणि श्रीराम पोहे ज्या इथे समोरच आहेत, मटकी पोहे सुद्धा मिळतात. पण आम्ही दुपार नंतर आलोय त्यामुळे दोन्ही पोहे अवेलेबल नाही आहेत. मग पुढचा स्पॉट बघत कुठला मिळतोय आपल्याला. पुढचा स्पॉट काय सापडत नाहीये, गुगल मॅप वरती नाहीये. लोकांना विचारलं, लोक फक्त पुढे जाऊन उजवीकडे डावीकडे असं म्हणतायत आणि आपण शोधत चाललोय. बघू इथे मिळतोय. एखादा खजिना शोधावा ना, तसं शोधत शोधत आम्ही हा स्पॉट शोधलाय. तर नाव आहे शिवाजी वडा. पार्टी वगैरे काही नाही. आपला सबस्क्रायबर आहे नितीश देशपांडे, त्यांनी सजेस्ट केलं होतं की इथे पाववाडा बेस्ट मिळतो, इथला साबुदाणा वडा पण छान आहे. तर म्हणलं बघावं. आणि खरंच म्हणजे इथल्या सगळ्या लोकांना माहिती होतं, म्हणजे आम्ही विचारत विचारत आलो कसलीही पार्टी नसताना. आम्ही प्रयत्न करू याची गुगल लिंक देण्याचा. कॉटन किंग नावाचं दुकान आहे इथे, तिथनं आत आहे आणि काहीच पार्टी वगैरे काही नाही, म्हणजे एखाद्या छोट्याशा सोसायटीमध्ये हे दुकान आहे. तर इथे आपण घेतला आहे पाववाडा, म्हणजे आपला पावपॅटीस कसं असं तशाच पद्धतीचं आहे. पाव डाळीच्या पिठात पूर्णपणे बुडवून ते तळतात आणि आत त्याचा मसाला असतो, त्याला पाववाडा म्हणतात. हां, हे दिसतोच आत मसाला, आपण खाऊन बघूया. आय थिंक पावपॅटी सारखंच असावं. चटणी एकदम झटका आहे, म्हणजे आधी ती गोड लागते आणि मग प्रॉपर तिखट जाणवते. चिंचेची चटणीच आहे पण त्याच्यामध्ये ना मिरचीचे तुकडे, लाल मिरचीचे तुकडे, असं युनिक कॉम्बिनेशन. आणि थोडी लसूण चटणी पण त्यांनी त्याच्या बाजूने टाकली आहे. चटणीमुळे खूप चविष्ट लागतो, खूप सॉफ्ट आहे पाव. आणि आतला मसाला पण बटाट्याच्या भाजीचा असतो ना आपल्या, वडापावचा कसा असतो वड्याचा तसाच तो मसाला आहे. सगळी गंमत या चटणीमुळे आली. पावपाटीस म्हणलं की मला एकदम कॉलेजच्या आठवणी, एकदम तेव्हा पावपाटी सतत खाल्लं जायचं. छान आहे पाववडा हा प्रकार. जर साबुदाणा वडा बघूया आपण, साईज छोटा आहे, तीन देतात, आम्ही ते दोन सांगितलं कारण एवढं जाणार नाही. चटणी पण त्याच्यासोबत त्यांनी दिलेली आहे. डार्क कलरचा वडा आहे कम्प्लिटली साबुदाणा वडा. अप्रतिम आहे साबुदाणा वडा. आपले साबुदाणा वड्याचे स्टँडर्ड लय हाय आहेत, पण आपण खूप चांगल्या ठिकाणी साबुदाणा वडा खाल्ला आहे. हा युनिक आहे, छोटे छोटे आहेत, वरणं प्रचंड क्रिस्पी आहे. त्याला बटाटा साबुदाणा असं त्यांनी आवरण दिलं आहे आणि आतनं पण थोडा बटाटाच आहे, पण बाहेरनं कम्प्लिटली क्रिस्पी आणि आतनं मऊ असं कॉम्बिनेशन आहे. आणि मऊ जरी असला तरी कुठे चिकटत नाही साबुदाणा, तो छान लागतो. आणि याची चटणी पण छान आहे, याची चटणी आहे. त्यांना विचारायला लागेल नक्की काय घासलं चटणीत, कळत नाही. कैरी डाळ जी असते ना ती पेस्ट स्वरूपात कशी लागेल, कैरीची डाळ थोडी आंबट चव आहे त्याला, मस्त चटणी आहे, ती परफेक्ट कॉम्प्लिमेंट करते. म्हणजे कधी कधी ना असे छुपे जेम्स असतात माहिती आहे का, असे जे स्टॉल्स असतात ना आणि म्हणून ते फेमस असतात. मी बाहेर विचारलं की लोक सांगत होते हां इथनं आज जा, इथून उजवीकडे जा, लोकांना प्रॉपर माहिती आहे पत्ता. पाववाड्यापेक्षाही साबुदाणा वडा दर्जा आहे. नांदेडला मला साबुदाणा वडा इतका अप्रतिम खायला मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. सुरेख वडापाव पण आहे, आपण एकच घास खाऊयात कारण वडापाव काय असा वेगळा असणार आहे. छोटा साईज आहे वडापावचा, कॉलेज किंवा शाळेच्या कॅन्टीनला मिळतात ना छोटेसे वडापाव, तसा वडापाव येतो. चटणी लावली आहे त्याला, खूपच छोटा. चिली फ्लेक्स टाकला, चिली फ्लेक्स पाववड्यावर पण टाकले आहेत. चिली फ्लेक्स म्हणजे एकदम भारी प्रकरण दिसतं इथलं. बाईट आहे वडापावचा, बाईट म्हणू शकतो आपण. उडुसा वडा छान, म्हणजे ओके नॉर्मल वडा. ॲक्च्युली पाव जास्त खाल्लार वाटतं कारण पाव खूप जाड आहे आणि वडा छोटूसा आहे. मी रेकमेंड करीन साबुदाणा वडा. ऑफकोर्स पाववडा पण चांगला आहे पण साबुदाणा वडा फार अप्रतिम आहे, हा कायम लक्षात राहील मला. बाय द वे आम्ही नळगेची आलू बिर्याणी खायला गेलो होतो. म्हणजे नांदेडमध्ये आलू बिर्याणी खूप छान मिळते असं मला कळलं होतं, पण ती काही नव्हती. म्हणजे आज आमची वेळच चुकली आहे, मटकी पोहे नाही, आलू बिर्याणी नाही. फायनली आम्ही भाग्यनगरला आलोय, भाग्यनगरच्या शेजारची पाणीपुरी. आणि मला ही बऱ्याच सबस्क्रायबर्सनी सजेस्ट केली होती आणि बऱ्याच नांदेडकरांनी सांगितलं होतं की अशी पाणीपुरी कुठेच मिळत नाही, आयजीची पाणीपुरी. तर म्हणलं आता बघूयात कशी आहे, होपफुली ही तरी पाणीपुरी मिळावी, ही संपलेली नसावी, बघूयात. ही ॲक्च्युली भारी आहे. मी एक्सपेक्ट केलं नव्हतं की नांदेडची पाणीपुरी मला खूप सगळ्यात जास्त आवडेल. अप्रतिम पाणी आहे, गार पाणी, थंडगार. आता मला कळलं मराठवाड्यातले लोक पुणे मुंबईच्या पाणीपुरीच्या रगड्याला वरण का म्हणतात. यात फक्त हरभऱ्याचे दाणे होते, सगळी गंमत पाण्यामध्ये. थंडगार पाणी आहे, हिरवं पाणी आहे, थोडीशी त्याला मिरचीची चव आहे पण ती मिरची पण खूप जास्त तिखट नाही आहे. अप्रतिम पाणी. आणि म्हणतात ना म्हणजे
थंडक, खऱ्या अर्थाने थंडक मिळते तुमच्या पूर्णपणे आत्म्याला आणि शरीराला. अप्रतिम पाणीपुरी मी एकच खाल्ली, मला अजून फील घ्यायचं, मी अजून एक दोन घेतो, थांबा अजून एक घेऊन ठेव. ओके, आत्तावरून जितक्या पाणीपुरी खाल्ल्या जगात भारी पाणीपुरी ही आहे. जनरल मी पाणी पित नाही, मोठं घसाला काहीतरी होईल, पण हे पाणी मी पिणार आहे. आ दिल खुश, एक नंबर. नांदेडला आलात, आय जी पाणीपुरी खायलाच पाहिजे. ज्या सबस्क्रायबरनी मला ही आय जी पाणीपुरी सुचवली आहे त्यांच्या तोंडात चार पाच पाणीपुऱ्या पडवतो, नाही का? आणि बाय द वे, ज्यांनी सबस्क्राईब अजून केलेलं नाही आहे, प्लीज सबस्क्राईब करा. आपण महाराष्ट्राला फिरतोय पावसा पाण्याचा, मग सबस्क्राईब करायला काय येते, प्लीज सबस्क्राईब करा. आणि आत्ता आपण आलोय अष्टमोडी या गावामध्ये, म्हणजे लातूरपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. म्हणजे नांदेड साईडला जाताना हे गाव लागतं आणि इथला चिवडा प्रसिद्ध आहे. जसं सोलापूरला आपण लांबोटी चिवडा ट्राय केला होता, सोलापूरची ती खासियत समजली जाते, तसं इथला हा अष्टमोडीचा चिवडा. तर बघूया तो चिवडा कसा लागतोय ते. तर अष्टमोडी गावातला पांडुरंग चिवडा हाऊस, म्हणजे यांनी लिहिलंय तिथे बोर्डवरती, सुप्रसिद्ध चिवड्याचं एकमेव ठिकाण. यांनी क्लेम केलेलं आहे की हे एकमेव ठिकाण आहे. तर बाय द वे, आम्हाला इथल्या म्हणजे लातूरच्या लोकांकडनं सुद्धा कळलं, जर अष्टमोड चिवडा ट्राय करायचा असेल तर पांडुरंग अगदी बेस्ट ठिकाण आहे. बाकीचे ठिकाणं पण असतील इथे, तर त्यांनी असं चिवडा दिला, आय थिंक भडंगासारखंच दिसतंय मला हे, आणि सोबत असं त्यांनी कांदा पण दिला आहे. हे बेस्ट केलं त्यांनी कांदा देऊन, आणि असं कागदामध्ये दिलेला आहे तो. तर आपण खाऊयात. मसाला लावलेला भडंग दिसतोय तो. थोडं मीठ जास्त वाटतंय मला, म्हणजे मला सवय नाही जास्त मीठ खाण्याची, पण खाल्ल्यावर मिठाचा स्वाद खूप जास्त येतोय म्हणून. पण मे बी कांदा दिला असेल, कांद्याने त्या मिठाचा इम्पॅक्ट कमी होईल. हां, पण असा जो मसाला आहे ना, त्याला मला मिथकुटाची आठवण झाली. म्हणजे बेळगाव साईडला कर्नाटकमध्ये मिथकूट लावून चुरमुरे करतात, मिथकूट तूप लावून, तर त्याची जी टेस्ट असते ना, किंवा गिरमिठ जे असतं ना हुबळी साईडला मिळतं, तर तशी चव या चिवड्याला आहे. आणि याच्यामध्ये लसणाचा पण स्वाद आहे, पण मसाल्याला एकदम कम्प्लिटली मिथकुटाची चव आहे. म्हणून मी म्हणेन की मिठाचा चिवडा असं सुद्धा म्हणता येईल याला. जसे खारे काजू कसे असतात, जसा खारा चिवडा असं सुद्धा म्हणता येईल, एवढं मीठ मला वाटतंय. मीठ कमी असतं ना तर जास्त मजा आली असती असं माझं वैयक्तिक मत आहे. पण मसाला मस्त यायचा, मी म्हणत असं मिटकुटासारखा मसाला आहे त्याचा, मजा येते खायला. भडंगसारखा अजिबात फील नाही आहे त्याला, छान आहे. वेगळा प्रकार म्हणून ट्राय करायला अगदीच हरकत नाही. छान घाट इथे बांधलाय, आणि नांदेडमधले बऱ्यापैकी स्पॉट आपण कव्हर करायचा प्रयत्न केला. ॲक्च्युली ज्या ज्या रेकमेंडेशन्स होत्या त्या कमेंट थ्रूच आलेल्या होत्या, आणि बरेच स्पॉट जे होते ते बंद होते, आणि असं सुद्धा झालं त्या पत्त्यावर तो गाडाच नव्हता, कारण असं कुठलंच गुगल मॅप किंवा असं लोकेशन नव्हतं, त्यामुळे लोकांना विचारत विचारत आम्ही शोधत होतो. बऱ्यापैकी स्पॉट कव्हर करायचा आम्ही प्रयत्न केला. ऑफकोर्स पाणीपुरी इथे मला नांदेडमध्ये इतकी चांगली मिळेल असा मी विचार पण केला नव्हता, त्याचबरोबर खिचडीचा पण अनुभव चांगला होता. पण खरं सांगायचं तर सगळ्यात बेस्ट अनुभव होता तो म्हणजे गुरुद्वारामधला, म्हणजे मला थेट अमृतसरला गेल्याचा फील आला. इतकं छान वाटलं ना, म्हणजे आम्ही तिथे थोडाच वेळ जाणार होतो पण खूप वेळ आम्ही तिथे निवांत बसून होतो, इतका छान तो अनुभव होता. तर त्यामुळे मला नांदेड नक्कीच लक्षात राहील. आणि मला तेच सांगायचं आहे की तुम्ही रेकमेंडेशन्स देत जा, फक्त असं सांगू नका की आमच्या या गावी ये, परभणीला ये, बीडला ये, तर मला तिथली ठिकाणं पण सांगा की कुठे तिथे खायला पाहिजे, कुठली तिथली ठिकाणं छान आहेत की जी अजिबात मिस नाही करायला पाहिजेत. तुमची रेकमेंडेशन आम्ही नक्कीच ऐकतो आणि ती ठिकाणं कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करतो. असेच आपण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाणार आहोत, नवीन नवीन स्पॉट्स कव्हर करणार आहोत, त्यामुळे पुढच्या बुधवारी भेटूयात नवीन शहरासह, नवीन स्पॉट्ससह. तोपर्यंत हॅपी जर्नी.